महाड शहराच्या सर्वांगीण आणि मूलभूत विकासासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी अनेक प्रलंबित तसेच नवीन योजनांचा पाठपुरावा करून नागरिकांच्या मागणीनुसार दखल घेत या योजना मंजूर केल्या असून यापैकी काही योजनांचे 19 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार गोगावले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी स्थानिक नागरिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये धूमधडाक्यात भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये काजळपुरा कवे आळी श्री जकात माता देवी मंदिर परिसर दस्तुरी नाका प्रभात कॉलनी यासह इतर काही भागातील योजनांचा समावेश होता. महाडला गतवर्षी आलेल्या पुरामुळे प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील मदत साहित्य खराब झाले होते. त्याची दखल घेत गोगावले यांनी नगरविकास खात्यामार्फत जवळपास 1 कोटी रुपयांचे आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वाटप यावेळी नगर परिषद प्रशासनाला केले. त्यामध्ये 2 मोटर बोटींचा देखील समावेश आहे. दादली पुलाजवळील विसर्जन घाटावर या नवीन मोटर बोट प्रशासनाच्या सुपूर्त करून त्यातून आमदार गोगावले यांनी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह फेरफटका मारून पाहणी देखील केली. या ठिकाणी जवळजवळ 4.5 कोटीच्या कामांना मान्यता दिलेली होती. त्यापैकी आज आम्ही 1.5 कोटीच्या कामांचं भूमिपूजन केलेलं आहे. जवळजवळ 10 ते 11 कामं या प्रत्येक विभागामध्ये आत्ता त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे. त्यानंतर 1 कोटीचं साहित्य या फायर फायटर रेस्क्यू ऑपरेशनच्यासाठी दिलेलं आहे की जेणेकरून कुठेही आपत्ती आली तर हे साहित्याचा उपयोग होईल. आणि त्यासाठी आम्ही नगरविकास खात्याच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचं साहित्य शिवसाहेबांकडे सुरपूत केलेलं आहे. आणि त्याचा आज इथे आपण उद्घाटन करतो आहे. अजून आपल्या तिथे 2 बोटी आहेत मोठ्या की जेणेकरून ज्या पाण्यावरती सगळीकडे फिरू शकतात आपत्तीच्या वेळेला, तर अशा प्रकारे ह्या शहराला अद्ययावत बनवण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते करण्याचा आमचा मानस आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांकडेच ते नगरविकास खात्याचं खातं असल्यामुळे आम्हाला कुठेही अडचण भासणार नाही आहे. अशा प्रकारचं आम्ही नियोजनबद्ध काम या महाड नगरपालिकेमध्ये करतो आहे आणि त्याचा आजचा हा शुभारंभ. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.